सबस्क्राइब करा योगिताज किचनला आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. या अगोदरही आपण सोलकढी कशी बनवायची तो व्हिडिओ बघितलेला आहे, पण सिंधुदुर्ग भागात रोज जी सोलकढी बनवली जाते घरी ती आज आपण बघणार आहोत. त्यासाठी आपण एक कप ओलं खोबरं घेतलं आहे, 4 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत, 1 हिरवी मिरची घेतली आहे आणि कोकम आपण मीठ टाकून अर्धा तास पाण्यात भिजत ठेवलेले, त्यामुळे आपण बघू शकता त्याचा रंग छान आला आहे. आता आपण हे सगळं मिक्सरला वाटून घेणार आहोत पाणी टाकून. आता ओलं खोबरं, लसूण आणि हिरवी मिरची आपण मिक्सरला फिरवून घेतली पाणी टाकून, त्याचा आता असा छान रस निघाला आहे, तो आपण आता गाळून घ्यायचा आहे. आपण बघू शकता कोकम आपण भिजवल्यामुळे त्याला छान रंग आला आहे, खोबऱ्यातला सगळा रस आपण छान गाळून घेणार आहोत. आणि त्याचा जो चोथा राहणार तो आपण पुन्हा एकदा पाणी टाकून मिक्सरला फिरवून घेणार आहोत, म्हणजे सगळा रस निघून येईल. आपण आता 2 वेळा खोबरं मिक्सरला फिरवून घेतलंय आणि आपली सोलकढी आता तयार आहे. यात आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घेणार आहोत. आपली ही सोलकढी तयार आहे. रोजच्या जेवणात ही सोलकढी हमखास वापरली जाते, झटपट होणारी अशी ही सोलकढी आहे. आपण बघू शकता तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. अशाच माझ्या रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर योगिताज किचनला नक्की सबस्क्राईब करा.